मनमाडच्या श्रद्धा हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करूनही दखल न घेतल्याने बनसोडे कुटुंबाचे उपोषण सुरू. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड येथील सरदार हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या रेशमा बनसोडे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून तिचा जीव धोक्यात घातला. यातून तिच्या परिवाराने लाखो रुपये खर्च करून कसेबसे तिला वाचवले. त्यामुळे श्रद्धा हॉस्पिटलच्या विरोधात प्रशांत बनसोडे यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी हा गुन्हा आम्ही दाखल करून घेत नाही असे उत्तर दिले. यानंतर बनसोडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात तक्रार दिली. त्यांनी देखील 8 दिवसात काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे दिनांक 28 जून 2024 रोजी शुक्रवारपासून मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रशांत बनसोडे यांनी आपल्या कुटुंबियासोबत आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असे प्रशांत बनसोडे यांनी बोलताना सांगितले. नाशिक ते डिजिटलसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव.